संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारनं एक मोठं गिफ्ट दिलंय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडला. एकाच वेळी राज्यातल्या 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2,500 कोटी रुपये जमा करण्यात आले. अतिवृष्टीनं ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा हात देण्यात आला. नुकसानीमुळे बळीराजानं खचून जाऊ नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आल्यानंतर आम्ही आधी ठरवलं उपमुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांनी मिळून की जे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही नियमित कर्ज फेड करतो आमचा थोडाच गुन्हा आहे आणि मग त्यामध्ये आपण त्यांना देखील प्रोत्साहन जे काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय आपण आल्या आल्या सरकारमध्ये घेतला आणि त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. जवळपास 7 लाख लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा होतील. टोटल 16 लाख शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी आहेत आणि त्यातल्या जवळपास 7 लाख लोकांना आपला निर्णय झाल्यानंतर आपण सांगितलं एक क्लिक मध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळात देखील आपण भूविकास बँकेचे 900 कोटी रुपये जे आहे 964 कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तो देखील मोठा निर्णय आहे. शेतकऱ्यांना त्याचं बेनिफिट होणार आहे आणि असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. त्याची अंमलबजावणी देखील तातडीने होते. पोर्टलवर त्याची 1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत अपलोड करण्यात आली माहिती आणि तातडीने ते आपण सगळं एकदम फास्ट केलं म्हणजे आपण मनात आणलं तर खरू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांसाठी दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचं जाहीर केलं. या घोषणेची पूर्तता होण्यास औरंगाबाद, चंद्रपूर आणि मनमाडमध्ये सुरुवात झाली. आनंदाचा शिधा यामार्फत 100 रुपयात 1 किलो गोडतेल, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ आणि 1 किलो रवा दिला जातोय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठी विशेष किराणा किट म्हणजे आनंदाचा शिधा या वाटपाची घोषणा केली. या माध्यमातून आता शेतकऱ्यांना शिधा मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपण नजर टाकूया या शिधामध्ये, आनंदाचा शिधामध्ये नेमकं काय काय आहे, काय जिन्नस आहेत बघा. रवा 1 किलो आहे, साखर 1 किलो आहे, गोडतेल 1 किलो आहे, चणा डाळ 1 किलो आहे. तर अशा प्रकारचा हा आनंदाचा शिधा गोरगरिबांच्या घरी पोहोचणार आहे. मुळातच आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 7 कोटी पॅकेटचं पॅकिंग आहे आणि याच्याकरता वेळ मिळालाय फक्त 10 दिवस, 10 ते 12 दिवस. पण तरीही मला विश्वास आहे की ही सगळी शिधा लोकांपर्यंत पोहोचेल. कदाचित 1-2 दिवस उशीर झाला तरी लोकांना विनंती आहे की ती शिधा आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण ती आता पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि जवळजवळ सगळ्या केंद्रांवर आता ती पोहोचते आहे आणि वाटप सुरू झालं.